पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जून 21 मध्ये आपल्याला अनधिकृत काही बांगलादेशी नागरिक राहत असल्याबद्दल माहिती मिळाली होती. त्या अनुषंगानं पनवेल तालुका पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी रेड केली. त्या ठिकाणी आपल्याला 3 बांगलादेशी नागरिक राहत असल्याचे, त्यांच्याकडे काही कागदपत्री पुरावे नसलेले असे नागरिक मिळून आले. त्याच्यानुसार आपण पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये भारतीय पारपत्र नियम तसेच विदेशी नागरिक अधिनियम याच्या अन्वये गुन्हा दाखल केला. आणि त्यांनी ज्यावेळेस कोर्टामध्ये ट्रायल चालू होती त्यावेळी त्यांनी डिनाय केलं की ते नागरिक बांगलादेशी नाहीत म्हणून त्यांनी डिनाय केलं होतं. परंतु आपण जे काही पुरावे सादर केले त्यांती न्यायालयाने, माननीय न्यायालयाने त्याच्यामध्ये त्यांना दोषी ठरवून त्यांना 2 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावलेली आहे. आणि आता ही जी सक्तमजुरीची शिक्षा आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 11 महिने याच्यामध्ये पूर्ण झालेले आहे. आता उर्वरित शिक्षा उपभोगतील आणि त्याच्यानंतर आपण त्यांना डेपोर्टेशनसाठी कन्सर्न एम्बेसी आणि त्यांचं BSF आपलं इंडियन BSF यांच्या माध्यमातून आपण त्यांना डेपोर्ट करणार आहोत. तर याच्यामध्ये पनवेल तालुका पोलीस स्टेशनने चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्याला माननीय न्यायालयाने ही त्या ठिकाणी जवळजवळ 2 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा त्या गुन्ह्यामध्ये मिळालेली आहे.